टोलच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या कोल्हापूरकरांपुढे आता सरकारनं पुन्हा एकदा नमतं घेतलेलं आहे. आणखी 3 महिने टोल वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या टोल वसुलीला आणखी 3 महिन्यांची स्थगिती देण्यात आलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तामसेकर अहवाल येईपर्यंत टोलला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. कोल्हापूरच्या टोल वसुलीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे आणि 3 महिने हा टोल घेणार नाहीयेत. आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या टोल वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? आपण बघतो की सुरुवातीला आयआरबी कंपनीला 15 दिवसांची मदत मागून टोल वसुली करू नका अशा प्रकारचा आदेश दिलेला होता, पण आता सरकारनं याच्यामध्ये पलटी मारलेली आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला एकूण पाहायला मिळेल. 3 महिने मुदत वाढ दिली असली तरी कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं हा खूप वेगळा विषय आहे, कारण कोल्हापूरकरांना स्थगिती नको आहे तर टोल हद्दपार करावी सगळ्यात महत्वाची माहिती आहे, मागणी आहे. जोपर्यंत हा अहवाल तयार होत नाही तोपर्यंत याबाबत टोल वसुली करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका सरकारनं जरी घेतली असली तरी कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. त्याच्यामुळे याबाबत संताप व्यक्त केला जातोय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या आहेत, त्याचमुळे राज्य सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारची घोषणा केली आहे का असा प्रश्न आता कोल्हापूरकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होण्याऐवजी याला विरोधच होईल. धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.